नमस्कार, मी स्वप्नील जोशी. ऐकताय ना, या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चांगलं वाचण्याची सवय लावणारा, चांगलं वाचण्याबद्दल, चांगल्या लिखाणाबद्दल, चांगल्या पुस्तकांबद्दल माहिती देणारा, त्याच्याशी तुमचं एक नातं जोडून देणारा हा यूट्यूब चॅनल आहे. या यूट्यूब चॅनलला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि वाचत रहा, वाचायला प्रेरित करत रहा, कारण थोर संतांनी म्हणून ठेवलं आहे, वाचेल तो वाचेल. होशियार सिंग बसंतरनाला, शकरगड सेक्टर, पाकिस्तान, 15 डिसेंबर 1971. कडाक्याची थंडी असलेली ती रात्र होती. उसाच्या आणि गव्हाच्या शेतांच्या पलीकडे असलेला बसंतर नाला ओलांडून 3 ग्रेनेडियर्सचे जवान पुढे गेले. नाल्याचा प्रवाह फारसा जोरदार नव्हता आणि चंद्राच्या प्रकाशात संतपणे वाहणारं ते पाणी चमकत होतं. त्या शांत आणि संत प्रवाहाकडे पाहून ते पाणी किती थंड आहे याचा अंदाज येत नव्हता. त्या पाण्यात पाय बुडवल्याबरोबर एकदम 100 सुया पायात घुसल्यासारख्या वेदनेची एक कळ सरसरून वर जायची. मेजर होशियार सिंग यांच्या नेतृत्वाखालची 120 जवानांचा समावेश असलेली चार्ली कंपनी आणि मेजर SS चिमा यांच्या नेतृत्वाखालची तेवढ्याच जवानांचा समावेश असलेली ब्रावो कंपनी त्या कडाक्याच्या थंडीत तो नाला ओलांडायचा प्रयत्न करत होती. त्याला जारपाल या गावी पोहोचायचं होतं, मात्र त्यांच्या वशत्रूकडून सातत्याने तोफांचा मारा होत होता. शिवाय नदीच्या पलीकडच्या तीरावर पाकिस्तानी सैनिकांनी मोठ्या प्रमाणावर भूसुरुंग कोरून ठेवल्याची असण्याची शक्यता होती. तो पट्टा ओलांडून त्याला जारपाल या गावी जायचं होतं. पूर्व आणि पश्चिम या दोन्ही दिशांनी रात्रीच्या वेळी जारपाल शहरावर हल्ला करून ते शहर जिंकण्याचा आदेश त्या कंपन्यांना देण्यात आला होता. आपापल्या बरोबरचं सामान सांभाळत त्या सैनिकांनी अत्यंत शांतपणे तो नाला ओलांडला. नाला ओलांडताना त्या थंडगार पाण्याचा स्पर्श जेव्हा त्यांच्या शरीराला होत होता तेव्हा एखाद्या धारधार चाकूने अंग कापलं जाण्यासारखी वेदना त्यांना होत होती. पाणी जेव्हा गुडघ्यापेक्षा जास्त वाढलं तेव्हा आपली शस्त्र पाण्यात भिजू नये म्हणून त्यांनी ती हाताने उचलून डोक्यावर उंच धरली. त्यावेळी तर त्यांचं शरीर थंडीने अगदी कडाडून गेलं. त्यांच्याकडे 7.62 mm रायफल्स आणि स्टेनकन्स होत्या. रेडिओ ऑपरेटरकडे पिस्तूल होतं. प्रत्येकाच्या पाठीवर किमान 2 हातबॉम्ब होते. हातघाईच्या लढाईच्या वेळी या हातबॉम्बचा उपयोग होणार होता. अशी हातघाईची लढाई कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता होती. त्याच्या चेहऱ्याला चिखल आणि तोफ गोळ्यांमधून उडालेली गन पावडर लागली होती. शांत चेहऱ्याचा मेजर होशियार सिंग त्याच्या जवानांबरोबर या नाल्याच्या काठावर उभा होता. एकानंतर एक अशा पद्धतीने ते जवान नाला ओलांडत होते. त्याच्या हातात स्टेनगन होती. त्याची पॅन्ट पाण्याने पूर्ण ओली झाली होती. डोक्यावर त्याने फेटा बांधला होता. तो कधी हेल्मेट वापरत नसे. जारपालचा नकाशा त्याच्या डोळ्यासमोर होता. शत्रू सावध व्हायच्या आत आपल्याला अंधारातच हल्ला करायचा हे त्याला माहीत होतं. ती रात्र थोडी जास्तच मोठी आहे असं त्याला वाटलं. अर्थात आपल्या कंपनीला भारतीय लष्कराच्या इतिहासातली एक अतिशय घनघोर लढाई लढावी लागेल आणि आपल्याला एवढा जोरदार प्रतिहल्ला होईल याची त्याला काहीच कल्पना नव्हती. होशियारने आदेश दिला आणि खंदकात लपलेल्या भारतीय जवानांनी एकच हल्ला बोल केला. मीडियम मशीन गन्स, लाईट मशीन गन्स, रायफल्स, मोटर्स आणि तोफा या सर्व साधनांचा वापर करत भारतीय जवानांनी एकदम हल्ला केला. बेसावध पाकिस्तानी सैनिकांना हा हल्ला अगदीच अनपेक्षित होता. पाकिस्तानच्या किंचाळ्यांनी परिसर भरून गेला. दोन्ही बाजूंचे सैनिक प्राणपणाला लावून लढत होते. तोफा बंदुकांचे आवाज, मोटर्सचे स्फोट आणि सैनिकांच्या घोषणा, आरोळ्या, किंचाळ्या यांच्या निनादात पहाटेपर्यंत ही चकमक सुरूच होती. दरम्यान एका तोफ गोळ्यातल्या तुकड्यांनी मेजर होशियार सिंग जखमी झाला होता. त्याच्या पायाला भयंकर इजा झाली होती, पण त्याच्या कमांडरने सांगितलं असतानाही त्याने मागे जाण्यास नकार दिला. एका जवानाच्या आधाराने एका खंदकातून दुसऱ्या खंदकात जात तो आपल्या तुकडीतील जवानांना प्रोत्साहन देत होता. त्यांच्यामध्ये जोश भरत होता. त्यांचं मनोधैर्य कायम राहावं यासाठी प्रयत्न करत होता. एक MMची गन लडकून बसली तेव्हा स्वतः खंदकात उतरून त्याने ती दुरुस्त केली. शत्रूच्या हालचाली पूर्णपणे थंडावल्यानंतरच भारतीय जवानांनी आपला मारा थांबवला. भारतीय जवानांनी यावेळी 42 पाकिस्तानी सैनिकांना ताब्यात घेतलं. सकाळी स्वच्छ सूर्यप्रकाश पडला. त्यावेळी पाहणी केली असता 89 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचं आढळलं. पाकिस्तानच्या 35 फ्रंटियर फोर्सचे ॲडज्युटंट कॅप्टन बट याने मेजर चिमाला सांगितलं की आमच्याकडे 350 सैनिक मृत व जखमी आहेत. आम्हालाही बटालियन आता नव्याने उभं करावी लागणार आहे. ठार झालेल्यांमध्ये पाकिस्तानी तुकड्यांचा कमांडिंग ऑफिसर कर्नल राजा याचाही समावेश होता. एका MMGचा गोळा त्याच्या तोंडावरच फुटला होता.
मृत्यूच्या वेळी त्याच्या हाताचं बोट स्टेनगनच्या ट्रिगरवरच होतं आणि त्याने ती स्टेनगन तशीच रोखून धरली होती. भारतीय तुकडीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल व्ही पी आयरी यांनी कर्नल राजा याच्या कामगिरीबद्दल लिहिलं आणि त्याच्या आधारावर कर्नल राजा याला हिलाल एजुरट हा पाकिस्तानचा दुसऱ्या क्रमांकाचा शौर्य सन्मान देण्यात आला. असीम शौर्याबद्दल मेजर होशियार सिंग याला परमवीर चक्र देण्यात आलं. जिवंतपणी हा शौर्य सन्मान मिळणाऱ्या काही थोड्या जवानांपैकी तो एक आहे. कुशल लष्करी डावपेच आणि अपरिमित शौर्य यांची ही आहे परमवीर गाथा. मला वाटतं आपल्याला हे पुस्तक नक्कीच आवडेल, तेव्हा नक्कीच परमवीर गाथा हे पुस्तक वाचायला विसरू नका. आता पुन्हा भेटूया एका नवीन पुस्तकांसह, तोपर्यंत नमस्कार.